नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो आणि कामगार बंधूंनो, आपणास सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या कामगार दिनी मी सर्व काम संस्थांना, मॅनेजमेंटना नम्र विनंती करत आहे की आज भरपूर वीज अपघात म्हणा किंवा इतर बांधकाम क्षेत्रातील अपघात वाढत्या प्रमाणात आहे. म्हणून सर्व मॅनेजमेंटला नम्र विनंती की क्षेत्र कोठलेही असो, कामगारांना सर्व सुरक्षा साधने द्यायला पाहिजे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला पाहिजे. आणि कुठलाही कामगार अपघातात दगा व्हायला नको, त्याच्या कुटुंबामध्ये दुःख निर्माण व्हायला नको, शोककळा यायला नको. कारण आज जगाचा जवळजवळ सर्व भार कामगार, सैनिक आणि शेतकरी या तीन बंधूंच्या डोक्यावर आहे असं माझं प्रामाणिक मत झालं आहे. हे तीन घटक सर्व जगाचं ओझं वाहण्यासाठी रात्रंदिवस अविरत कार्य करत आहे. म्हणून या तीनही घटकांच्या जीवाची जबाबदारी बाकी सर्व जगातील घटकावर आहे. आणि मला वाटतं आपल्या सर्वांची जबाबदारी ही येऊन टेकते की जवान, किसान आणि कामगार यांचं रक्षण केल्याच गेलं पाहिजे आपापल्या परीनं. नमस्कार, मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. परत सर्व कामगार सुरक्षित राहो, त्यांची भरभराट हो, सर्व शेतकरी सुखी राहो, त्यांची भरभराट हो, आणि सर्व सैनिक तंदुरुस्त राहो, सुखी राहो, त्यांची भरभराट हो, आणि त्यांचं आमच्या रक्षणासाठी फार मोठं योगदान लाभो ही परमेश्वराप्रती विनंती करून मी माझ्या शुभेच्छा कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या संपवतो. थँक्यू. नमस्कार. रामदास खंडागळे अगेन.